तालुक्यातील पारगावसारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्रात उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात राज्यातील नगर, पुणे, ठाणे, कराड, सातारा, सोलापूर, बीड इत्यादी जिल्ह्यातील मल्लांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. त्यांना कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय कुस्तीपंच रवी बोत्रे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते. अगदी माफक दरात ते मुलांना प्रशिक्षण देतात व त्यांच्या भविष्याचा पाया रचण्यास योगदान देतात. ग्रामीण भागातील मल्लांना माफक दरात आधुनिक प्रशिक्षण देऊन भविष्यात त्यांनी नामांकित मल्ल म्हणून नाव कमवावे यासाठी हे केंद्र प्रयत्न करणार आहे, अशी माहिती कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष रमेश बोत्रे यांनी ANC न्यूजला दिली. दौंड प्रतिनिधी अहिरेश्वर जगतापसह रिपोर्टर अक्षता हनमघर, ANC न्यूज, दौंड. आज आपण आलेलो आहोत पारगाव या ठिकाणी. दौंड तालुक्यामध्ये पारगाव हे अतिशय ग्रामीण खेड समजलं जातं, परंतु येथे कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्र रवी सरांनी सुरू केलेलं आहे. रवी सरांची ओळख म्हणजे ते कुस्तीपंच आहेत, तसेच त्यांचे नामांकित पैलवान खूप मोठ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांची भावना काय आहे. सर, तुम्ही या ग्रामीण भागामध्ये कुस्ती प्रशिक्षण सुरू केलंय आणि माफक दरात हे शिबिर सुरू करताय, तर तुम्ही ह्यामागे तुमचा उद्देश काय आणि तुमचं हेतू काय? ग्रामीण भागातील गरीब मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाऊन कुस्ती शिकणे हे परवडत नाही, आणि कुस्तीची खरी परंपरा ही ग्रामीण भागात असते. त्या ग्रामीण भागाच्या मुलांना जर चांगले शिक्षण दिलं तर हे मुलं नॅशनल लेवलला, राज्य लेवलला चांगलं नाव कमावतात. आणि हे कुस्ती सेंटर चालू करण्यामागं आमचा हाच हेतू आहे की कुठंतरी ह्या गरीब लोकांना, गरीब घरच्या मुलांना चांगल्या सुविधा ग्रामीण भागात मिळल्या पाहिजेत, कमी खर्चात मिळल्या पाहिजेत, म्हणून आम्ही कुस्ती सेंटर चालू केलेलं आहे. आता आपल्या या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात शिबिरासाठी राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी झालेले आहेत, ते त्यांची दिनचर्या आणि त्यांची प्रॅक्टिस कशी असते त्याच्याबद्दल थोडं सांगून सांगा. प्रत्येक एप्रिल मे महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही कुस्ती केंद्राच्या वतीने एक उन्हाळी कुस्ती शिबिर घेतो आणि अगदी माफक दरामध्ये हे शिबिर आम्ही पार पाडतो. या शिबिरातून जे गरीब घरची मुलं असतील किंवा जे खेळणारे चांगले असतील त्यांना आम्ही या ठिकाणी वर्षभर खेळून घेतो. त्यांचा महिन्याचा खर्च त्या आत्ता शिबिराला 5,500 रुपये असतो. म्हणजे कुस्ती क्षेत्राचे मानाने इतर तालमींच्या फीपेक्षा ही आमची फी फार कमी असते. 5,500 आम्ही त्यांना जेवण, नाश्ता, दूध, थंडाई आणि फ्रूट हे देतो. आणि या ठिकाणी जे काही गरीब मुलं असतील त्यांची काही वर्षभर ठेवण्याची ऐकत नसेल किंवा गरीब मुलगा चांगला खेळा असेल तर आम्ही थोडंसं आर्थिक मदत इकून तिकून कोळापूर आम्ही त्याला या ठिकाणी ठेवतो. आणि या शिबिरातून जे एक चांगले होतकरू मल्ल तयार होतील, जे पुढं तयार होतील त्यांचे या ठिकाणी गुण पाहून त्यांना या ठिकाणी वर्षभर आम्ही ट्रेनिंग देतो. आमची दररोजची दिनचर्या सकाळी आम्ही 6:30 वाजता प्रॅक्टिस चालू करतो. त्यामध्ये प्रथम लगेच सूर्यनमस्कार, रनिंग, PT, त्यानंतर बॉल आणि टेक्निक सकाळच्या असतो. आणि संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही चालू करतो. 5 ते 7:30 पर्यंत नवीन डावांची प्रॅक्टिस आम्ही मुलांना देतो. आता तुमचा 12 ते 15 वर्षाचा क्षेत्रात अनुभव आहे, तर आत्तापर्यंत तुमचं जे काही खेळ आहे आतापर्यंत दरवर्षी आमचं 2-3 मुलं नॅशनलला जातात. यांना आमचे 2 मुलं नॅशनलला मेडल असते. आत्तापर्यंत 18 ते 20 मुलं आमचे राज्यस्तरीय मेडल आहेत आणि 8 ते 10 मुलं हे नॅशनल मेडल घेत होते आत्तापर्यंत. आपल्यासोबत आहे कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष रमेश बोत्रे, त्यांच्याशी आपण बोलूया. आपण या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आहात. पारगावसारख्या ग्रामीण भागामध्ये कुस्ती प्रशिक्षण सुरू करावं ही कल्पना डोक्यात कशी आली आणि ह्या भागात तुम्हाला मुलांचा प्रतिसाद कसा लागतो? मुळात आत्ता अलीकडच्या काळातील कुस्ती ही मॅटवरील कुस्ती जेव्हापासून प्रगत झाली तर खेडोपाडी माती आखाडे असायचे आणि मग मॅटच्या सुविधा ह्या फक्त शहरी भागात होत्या आणि ग्रामीण भागातील जे होतकरू मल्ल आहेत त्यांना पुढील कुस्तीच्या प्रगतीच्या दृष्टीनं मॅटचा सराव करावा करण्याच्या दृष्टीनं एक अत्याधुनिक असं कुस्ती केंद्र ग्रामीण भागात जर आपण उभारलं तर निश्चितपणे शहरात जाऊन
सराव करण्यापेक्षा जर मुलांना ती सुविधा आपण खेडोपाडी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणानं मुलं ग्रामीण भागातील कुस्ती चमकतील. या उद्देशानं आम्ही हे कुस्ती केंद्र पारगाव या ठिकाणी चालू केलं. आणि AMC न्यूज चॅनल आमच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये आलं आणि त्यांनी एक आमच्या या कुस्ती केंद्राला भेट दिली आणि मुलांचं प्रशिक्षणाबद्दलची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल मी कुस्ती केंद्राच्या वतीनं AMC न्यूज चॅनलचं आभार मानतो.